अने अंगात रक्त सळसळाय लावणार गाणारच याबद्दल आमच्या सर्व आमदारांच्या वतीने त्यांचा अभिनंदन. आज या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व मंत्री महोदय, शिवसेनेचे सर्व नेते, शिवसेनेचे सर्व उपनेते, सर्व खासदार, सर्व आमदार, सेनेचे ज्येष्ठ इतर सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातून आलेले जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि माझ्या या ठिकाणी जमलेल्या तमाम एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेम करायला आलेल्या शिवसैनिकांनो, गुलाबरावजी पाटील साहेब उभा राहायच्या अगोदर मला इथं असं वाटलंय आणि माझी मनात एक इच्छा आहे. तुमच्याकडे फोन आहे का? मोबाईल आहे का? तुमच्या त्या उद्धव ठाकरेला करा दोन मिनिटं विचारा, इथे येऊन बघून जा जरा म्हणाव, मग खरी कुठली शिवसेना नाही तुला कळ. हे भगव वादळ जर उद्धवजी ठाकरे तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं कोणती शिवसेना आहे याचा दाखला आता तुम्हाला सांगावा लागणार. ज्याला तुम्ही गद्दारी म्हणला गाणं आताच ऐकलं, गाण्यापेक्षाही पुढे जाऊन मी या ठिकाणी म्हणतो, व्यासपीठावर असलेला प्रत्येक उमेदवार, मग ते खासदार असू नाहीतर आमदार असू नाहीतर मंत्री असू, प्रत्येकाने जनतेला सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार बनू. निवडणूक झाली, मत मोजली, 106 भाजप आले, 56-57 शिवसेना आले. आम्ही आनंदाने या ठिकाणी मुंबईत आलो आणि इथं आल्यानंतर मात्र सगळी बिघडाबिघडी सुरू केली. आज गद्दारी म्हणताय काय महाराष्ट्राने त्यावेळी तुम्हाला शाबासकी दिली असतो मला म्हणायचं आहे का? भाजप बरोबर केलेले खास करून देवेंद्र फडणवीसाच्या पाटींची खंजीर मारला ती महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही, मला त्याचा विश्वास आहे मित्र. आणि ते करून तुम्ही गेला कुणाबरोबर? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. गुलाबराव पाटील साहेब मी काँग्रेसमध्ये होतो आणि हिंदू सम्राटांची दसऱ्याची सभा नेहमी टीव्हीत मी ऐकत होतो, तुम्ही बी असायचे. हिंदू हृदय सम्राट मैद्याचं पोतो कुणाला म्हणले? शरद पवार घ्या नाव मोठ्याने, घाबरू नका. ही बारामतीचा महमद्या कुणाला म्हणले? ही गावचा हस्त काय कुणाला म्हणले? ही विलाप इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही. कोण म्हणलं? हिंदुर्दय सम्राट म्हणले. एक हा दोन तुकडं तुम्ही सामन्यात आत घेताय. 2.5 वर्षापूर्वी तुम्ही हिंदुर्दय सम्राटांच्या विचाराचं एका ठोक्यात दोन तुकडं करायचं करून टाकलेला आहे, तर आता कशाचं तुकडं करताना? आता कुणाचं तुकडं करताय? रक्तानं असलेले वारसदार म्हणून त्या दृष्टीनं तुम्हाला बोलण्याचा सगळाच अधिकार आहे आणि हिंदुत्व सम्राटांच्या कुटुंबातील घटक म्हणून आजही तुमचा आम्हाला सन्मानाचा आहे. मी नफरत तुमची करणार आहे,
तुमचा द्वेष आम्ही करणार नाही. पण एखादं मेजाला कुत्र फरफटत जसं वडत घेऊन जाऊन उकरण्याला टाकते की तसं तुम्ही सगळ्या आमदारांना फरफटत फरफटत नेलं आणि त्या राष्ट्रवादीने आयकॉकच्या उकरण्यावर आम्हाला फेकून दिलं. हे केलेलं उद्धव साहेब तुम्ही पाप आहे. ते पाप खऱ्या अर्थान धुतलं ते एकनाथ शिंदे साहेबांनी धुतलं. शिंदे साहेबांची गद्दारी नाही. झालेल्या चुकीचं प्रायश्चित घेण्यासाठी धाडसानं उचललेलं एक पाऊल आहे. जर हे पाऊल महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलं नसतं तर आज जवळजवळ 40-45 मोठे मेळावे झाले. गुलाबराव पाटील साहेबांचा मी मेळाव्याला गेलो होतो. बर्ने मामाच्या भुमरे मामाच्या मेळाव्याला मी गेलो होतो. चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्याला मी गेलो होतो. अनेक मेळावे इथं शिवतारे बापूंच्या मेळाव्याला गेलो होतो. लाखानं माणसं आहे ती लाखानं माणसं मैदान पुरायला तयार नाही. सैरभैर सगळ्या गावांनी माणसंच माणसं पोरच पोरं नारा एकच एकनाथ शिंदे जिंदाबाद. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. कशाचं दोत काय तळागाळात आवाज उठला. कशासाठी उठला? हुंकार आहे, यलगार आहे. कोयनेच्या धरणावरच्या शेतात राबणारा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला आहे शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा सुपुत्र. शेतीचे दुःख माहीत आहे ती शेतकऱ्याच्या प्रपंचाच्या अडचणी माहीत आहेत. दिवसभर खुरपून आलेल्या आईचा दंड किती दुखतो आणि ती लिखीला कशी म्हणती अग जरा खांदादा लईचा दुखायला लागला. त्या आईच्या वेदना माहीत एकनाथ शिंदे साहेबांना. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब आमचे आहेत. तिथून जागायला आल्यानंतर शहरात आला तर या ठिकाणी दुसरं तिसरं काम केलं नाही. रिक्षा चालवायचं काम केलं. दिवसभर रिक्षा चालवायची. तेवढ्या पैशानं कुटुंबाचं गुजराण होत नाही. रात्रभर रिक्षा चालवायची. आणि आलेल्या रोज पैशातून 7-8 माणसं घरातली जगवायची. जीवनभर हे दुःख अंगावर घेऊन ज्या माणसानं स्वतःचं संपूर्ण जीवन व्यतीत केलं त्या माणसाला महाराष्ट्राच्या प्रश्नाचं काय सांगायची गरज. आज काय दिसतंय आपल्याला? मागवी मंत्री गुलाबराव पाटील साहेब तुम्ही होता, अब्दुल सत्तार साहेब तुम्ही होता, शंभूराज तुम्ही मंत्री होता मागच्याही मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ झालं, शपथविधी झाले, 8-10 दिवस झाले. ज्या मुख्यमंत्री कुठं गायब झाला त्या 2.5 वर्ष गावलाच नाही. कशासाठी घडलं? कोरोना दाखवला. कोंबडी अंड देत नाही माहित आहे का? अंड द्यायच. कोंबडी बंद झाल्यावर तिला खुरुड्यात कोणी देत? अख्खा महाराष्ट्र सगळा आमदार खासदार तो खुरड्यात कोंडलेत कोंडलं. स्वतः त्या मातोश्रीच्या खुरड्यात जाऊन बसली. 13.5 कोटी जनता या महाराष्ट्रात आणि अडचणीत असताना सापडली असताना ती बघायला त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी जाऊ शकला नाही. पोलीस लगे उभा राहायचं, आमदार साहेब कायदा मोडू नका, घराकडे जावा म्हणायचं. कलम कलम लागले, फिरायचं नाही. त्या दीपक साळूंचा 2 गुण आहेत. बाबासाहेबराव गणपतराव देशमुखांच्या होता होता थांबला. 13-14 माणसं झाली का आमदारवर गुन्हा टाकत होती. हे कायदे तुम्ही केले, आम्हालाही जनतेपासून तुम्ही दूर केलं. आता नेमकं का फिरायला लागलं? ताकद ऊर्जा शक्ती बापल्याकाच्या दोघात बी गणित माहित आहे का तुम्हाला? गावलंय का गणित कुणाला? गुवाहाटीच्या डोंगरातनं तिथनं आयुर्वेदिक औषध शिंदे साहेबांनी आलं आणि ती त्यांना दिलं. ती खाल्ल्यावर बळ आले आणि पळायला लागले.
गुवाहाटीचं इंजेक्शन आहे गुवाहाटीचं सगळ्या महाराष्ट्रात पळायला लागल्यात इकडे काय आता पळून सांगणार आहे सांगायसारखं काय नाही ठरलेले शब्द ठरलेले शिव्या गद्दार म्हणा कोतळ फडा हना याना दगडे घाला मारा याना अजूनही शिवसेनेच्या आमदाराला क्षमा करा म्हणली नाही ती नशीब चांगलं आहे आमचं हा विचार आहे देशाचा आहे यासाठी स्वातंत्र्य मिळवलं भडक भाषा करून जर ज्या महाराष्ट्रावर जीवापाड प्रेम केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं ज्या ज्यावेळी महाराष्ट्राचा प्रश्न असेल त्या त्यावेळी छाताडाचा असता कोट करून संपूर्ण महाराष्ट्र बेळगावपर्यंत लढाई केली हिंदुदय सम्राटांनी केली आणि आज हा महाराष्ट्र शांत ठेवण्याऐवजी तुम्ही भडकवत चाललाय भांडण लावत चाललाय मारत चाललाय मारा मार्या कुणाच्या पाटलाला देशमुख मारणार जाधवाला यादव मारणार बनसोड्याला कांबळे मारणार आणि ही मात्र इथं पोहे खात मातोश्रीत बसणार आमची पोरं एकामेकाची टोकरी फोडणार हे आता बंद झालं मी जास्त बोलत नाही एवढंच सांगतो मित्र अफजल खानाचा वध झाला छत्रपती शिवरायानं कोतळा फाडून फेकून दिला आणि आदिलशहाच्या सैन्याची आणि मावळ्यांची घनघोर पुनर्नजर त्या दऱ्या खोऱ्यात लढाई सुरू झाली तलवारीने एकमेकाला मारायला लागले वरण दगड टाकायला लागले बाण एकमेकाला हाणायला लागले आणि घनघोर युद्ध सुरू असताना त्या युद्धाच्या मध्ये स्वतःच्या हातात असा भगवा झेंडा घेऊन एक मावळा घोड्यावरून असा गार 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 फिरत होता अचानक त्याचा हात तोडला भगवा झेंडा खाली पडणार म्हणलं त्या मावळ्यानं त्या झेंडावर डाव्या हातात घेतला खास तिची बिंबी स्वतःच्या खुपसला आणि तिरका बघून तो झेंडा ताट ठेवला पण भगवा झेंडा शिवमहाराजा पडू दिला नाही त्या पद्धतीनं मित्रांनो आज आपण छत्रपती शिवरायांचा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंद दिघेचा हा भगवा झेंडा जो एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या हातात घेऊन महाराष्ट्रभर फिरतायत त्या भगव्या झेंड्याची शान राखायची आणि प्रत्येक निवडणुकीला भरभरून एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही सर्वांनी साथ द्यावी एवढंच मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सौ शीतल म्हात्रे आपल्याला मार्गदर्शन करतात आधी इथला डायलॉग मारतो काय विकेसी ग्राउंड काय ती गर्दी काय ते भगव वातावरण काय ते एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दे आलेले तरुण समज काय ओके रफिकबाई कुठं आहे काय नेते काय राव पत्ता नाही चार पाच दिवस झालं फोन बंद केलाय काय कुठं काय बोलणं नाही रिकूत आहे घरी रडायला लागली काय झालंय तर काय कुठं गेलाय तुम्ही आता आम्ही गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगर काय हॉटेल समज काय ओके आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके आहे